ते स्वतंत्र झाला म्हणतात लोक, पण हे रस्ता काय स्वतंत्र झालेला नाही. अजून एक शापित रस्ता म्हणून ग्रहित झालेला आहे, शापित रस्ता करू, पण ह्या इलेक्शनला आता बहिष्कारच टाकावा असं वाटायला लागलंय आम्हाला. इंदापूर तालुक्यातील एक असं गाव ज्या गावामध्ये आजही शापित रस्ता आहे. देश स्वतंत्र होऊन 73 वर्ष झाले, पण या गावातील हा रस्ता शापित आहे. का केला या गावातील युवकांनी मतदानावर बहिष्कार? पहा उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या चॅनेलवर. हा स्पेशल एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.